नमस्कार मंडळी, ह्या लुचा खूप दिवसापासून मी शोधात होते, फायनली मला सापडला। तर बाजार तसंच फिरत होते तर एका काकाकडे मस्त शालू ठेवले होते, तर म्हटलं चला खूप दिवसानंतर मी पहिल्यांदा चालू पाहिले होते असे व्हिडिओमध्ये मोबाईलमध्ये वगैरे, पण असं हातात घेऊन कसे असतात हे आलू मी पाहिलेच नव्हते। कारण बाहेर जे चिप्स मिळतात ते या चालूपासून बनवतात, तर मला खूप दिवसापासून हे आलू घ्यायचेच होते, तर आज फायनली मी आणलेले आहेत। तर अगोदर मी आलूचं छान असं साल काढून घेतलेलं आहे, दोन आलू मी करते यूज। तर आपण मस्त आलूचा चिवडा बनवणार आहोत आज, आणि मस्त महाशिवरात्र पण येते जवळ, त्याच्यासाठी आपल्याला उपवासालासाठी पण हे खाऊ शकता आपण चिवडा। तर मी इथे छान असं त्याचं साल काढून घेतलं, त्याच्यानंतर पाणी घेतलं आहे, पाण्यामध्ये छान हे आलू मी असं खिसून घेणार आहे। तर छान असं खिसून घेतलं आहे मी आलूला, अशा प्रकारे बारीक बारीक खिसणीने मी खिसून घेतलं आहे। तर आता 2 ते 3 पाण्यानं आपल्याला ते जोपर्यंत फेस जात नाही, त्याचं स्टार्च जात नाही, तोपर्यंत धुवून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 पाण्यानं मी धुवून घेतलं आहे, छान असं स्वच्छ धुवून त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे, आणि ते एक कापड घेतलं आहे, त्या कापडाला मी त्याच्यावर टाकून मी स्वच्छ असं पुसून घेणार आहे। जर तुम्ही याऐवजी साधा जर आलू वापरला तर साध्या आलूचं कसं करायचं अशाच प्रकारे इथपर्यंत प्रोसेस करून घ्यायचं, आणि इथली प्रोसेस काय करायचं 5 ते 10 मिनटासाठी हे जे आपण खिसून ठेवलेले आहेत ते फॅनखाली वाळत ठेवायचे एका कापडावर, म्हणजे त्याचं सगळं पाणी जे निथळून जातं। तर आता मी हे छान पुसून घेतलं आहे मी पाणी, आता इथे गॅसवर कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून गरम करायला ठेवलं होतं मी अगोदरच, ते छान गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडं हे टाकून घ्यायचं आहे आणि छान असं तळून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 मिनटं लागते त्याला तळायला, तर मी फुल स्पीडवर करून गॅस याला तळून घेत आहे। तर तळल्यानंतर असं होतं, पहा याचा कलर असा व्हाईटच राहतो, बिलकुल असं डार्क वगैरे किंवा रेड वगैरे पडत नाही, व्हाईट जसा जर आपण टाकला होता तसा व्हाईटच बाहेर येतो, फक्त कुरकुरीत होऊन बाहेर येतो। तर मस्त असा कुरकुरीत झालेला आहे, मध्येच तो कुरकुरीत झाला आहे। आता बाहेर मी 2 बॅचमध्ये सगळं तळून घेतले, जे आपण चिवड्यासाठी आलू किसला होता तो, त्याच्यानंतर आता मस्त शेंगदाणे मी तळून घेणार आहे। तर शेंगदाणे टाकले त्याच तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर आता शेंगदाणे छान असे तळल्या गेलेत, त्याचा कलर चेंज झालेला आहे, आता बाहेर काढून घेते मी। आणि आता शेंगदाणे तळल्यानंतर मी मिरच्या अशा प्रकारे कापून घेतल्या, ते मी 3 मिरच्या घेतल्या होत्या, 3 मिरच्या अशा प्रकारे मी कापून घेतल्या होत्या, त्या आपण छान आता तळून घेणार आहे। तुम्ही कढीपत्ता पण घालू शकता, तर मी कढीपत्ता वापरत नाही आहे। तर मिरच्या पण छान अशा तळल्या गेल्यात, आता इथे पाहू शकता आपण सगळं मी तळून घेतलेले शेव आहेत, आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत, आणि त्याच्यानंतर मिरची टाकून घ्यायची आहे। तुम्ही इथे 1 चमचा मिक्सरला लावून बारीक साखर करून साखरेचं पीठही टाकू शकता, पण मी अवॉइड करते कारण मुलांना नाही आवडत गोड थोडंसं। तर मी त्याचं मीठ टाकते आणि मीठ आणि टाकून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही लाल तिखट वगैरे तुम्हाला टाकायचं असेल, कोण चाट मसाला टाकायचा असेल, तर तुम्ही अशा प्रकारे टाकून छान असं मिक्स करून घेऊ शकता। तर आता मी छान असं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, कारण कुरकुरीत शेव झालेला आहे, जे लांब लांब शेव आहेत त्याचे बारीक चुरा होऊ नये म्हणून काय करायचं आपल्याला हलक्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, त्याला मीठ आणि छान शेंगदाण्यामध्ये आणि मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। तर छान आता मी मिक्स करून घेते, तर असं 1 चमच्याने किंवा 2 हातात चमचे पण घेऊन तुम्ही अशा प्रकारे मिक्स करून घेऊ शकता, म्हणजे काय होईल आपलं तुटणार नाही। तर छान असं मिक्स केलेलं आहे मी, आणि एकदम कुरकुरीत आपले हे झालेले आहेत। तर पाहू शकता किती मस्त चिवडा झाला आहे बाजारात, हा चिवडा 60 रुपये पाव मिळतो, घरी झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण केलेला आहे, आणि पोट घरी केलेला कसं आपण पोटभर खाऊ शकतो, बाहेर केलेला आपण पोटभर खाऊ शकत नाही। तर मस्त असा चिवडा झालेला आहे, कलर अप्रतिम आलेला आहे, नक्की अशा प्रकारे ट्राय करा। जर तुम्हाला हे आलू भेटले नाही तर घरच्याही आलूचं तुम्ही जे आपण भाजीला वापरतो त्या आलूचंही करून बघा। प्लीज जाता जाता सबस्क्राईब करून जा।